बालाजी जाधव संतोष विटकर हे आम्ही मित्र मिळून जाऊन गाडी आणण्यासाठी गेलो आणि शोरूममधून गाडी काढलो आणि गाडीची पूजा करताना हा व्हिडिओ गाडी घेऊन आंब्याला गेलो जिथे माझा मित्र राहतो संतोष गायकवाड जो माझा बालमित्र लहानपणाचा मित्र तो आता प्राध्यापक आहे त्या कॉलेजमध्ये तर त्याच्या हातून त्याच्या घरच्याच्या हातून आई वडील वहिनी आणि त्याच्या त्या सगळ्यांच्या हातून गाडीची पूजा झाली खूप सुंदर पूजा केली त्यांनी मित्राच्या हातून पूजा झाल्यानंतर ही गाडी घेऊन मी माझ्या गावी गेलो ज्या गावात माझं बालपण गेलं ज्या गावात माझा जन्म झाला तिथे माझ्या गाडीची सगळेच लोक आतुरतेने वाट पाहत होते वहिनी भाऊ चुलते बहिणी बहिणींची मुलं भावांची मुलं ह्या सगळ्यांनी मिळून आपल्या गाडीची पूजा केली आईनीसुद्धा गाडीची पूजा केली झिरोतून उभारून ह्या गाड्या घेतल्यामुळं सगळ्यांना कौतुक होतं सोलापूरला येऊन झिरोतून गाडी घेतली आणि बिझनेस करतो ह्या सगळ्यांचं कौतुक होतं सगळ्यांना त्यामुळे सगळ्यांनी उभा राहून गाडीची पूजा केली आणि सगळ्यांनी आनंद घेतला खूप छान वाटलं थँक्यू सगळ्यांसाठी आमच्या चुलत्यांनी पण गाडीची पूजा केली चुलत्यांनी पूजा केल्यामुळं वडिलांची उणीव भासली नाही कारण वडील नव्हते पण वडिलांच्या जागी चुलत्यांना आम्ही पाहत होतो एक वडील आणि त्यांचे दोन भाऊ असे तिघंजण होते एक चुलता आणि वडील हे दोघं पण नाहीत एक चुलता राहिलेला आहे त्यांच्या हातून पूजा झाली सगळ्या घरच्याच्या हातून पूजा झाली थँक्यू सगळ्यांचं आंबे गावात पूजा झाल्यानंतर मग मंगळवेढ्याला बहिणीकडे आलो जिथं मंगळवेढ्याला माझी मोठी बहीण राहते अनिताताई आणि चंद्रकांत पवार माझे भाऊजी आणि भाऊजीची मुलगीच तनुजा पण तिथेच राहते तिचे मिस्टर गोविंद ह्या सगळ्यांनी मिळून आपल्या गाडीची पूजा केली आपल्या प्रत्येक गाडीला माझ्या बहिणीचा हात लागलेला आहे तिच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने आपला बिझनेस चांगला अजून पण चालत आहे थँक्यू ताई त्याने हौशेने आपल्या गाडीची पूजा केली मग बहिणीच्या घरी पूजा करून मी शेवटी तिथून निघालो सोलापूरला